नमस्कार, युगंधराज क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे कच्ची दाबेली. मला बऱ्याच जणींनी विचारलेलं की कच्ची दाबेली कशी बनवायची आणि त्याचा आतमधला जो मसाला असतो तो कसा बनवायचा. तर मी आज पूर्ण टिप्ससोबत तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे कच्ची दाबेली. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. मस्त अफलातून अशी रेसिपी आहे आणि करायला खूप सोपी आहे, अगदी घरच्या साहित्यातून होणारी. आणि अशाच मस्त चमचमीत रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे लेटेस्ट नोटिफिकेशन हे लगेच मिळेल. चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया, कारण ही रेसिपी थोडी मोठी आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा बघावा लागेल. त्यामध्ये मी बऱ्याचशा अशा टिप्ससुद्धा सांगितल्या आहे. तर चला आपण आता पट्ट रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वप्रथम तर आपल्याला एक ग्रीन चटणी, म्हणजे हिरवी चटणी जी असते ती आपल्याला बनवायची आहे. त्यासाठी मी एक वाटी कोथिंबीर आणि अर्धी वाटी पुदिन्याचे पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये आपल्याला फुटाण्याची डाळ, म्हणजे दाळवा जो असतो तो घालायचा आहे एक मोठा किंवा दोन मोठे चमचेभर. छोट्या चमच्याभर जिरं, हिंग घालायचं आहे चवीनुसार अगदी थोडंसं. आणि इथे मी अख्खा एक निंबू पिळते आहे यामध्ये थोडासा टँगी फ्लेवर येण्यासाठी. आणि निंबू पिळून झाला की आता आपल्याला यामध्ये चाट मसाला यूज करायचा आहे. मी इथे कॅचचा चाट मसाला यूज करते आहे एक मोठा चमचाभर. आणि चवीनुसार मीठ एक छोटा चमचाभर, साखर घालायची आहे आणि एक मिरची, हिरवी मिरची, आणि अर्धा वाटी पाणी टाकून आपल्याला याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता मी मिक्सरमध्ये छान स्मूथ अशी पेस्ट करून घेतली आहे, घट्टसर झालेली आहे छान. अगदी कमी पाणी घालून करायचं आहे, पातळ नको आहे आपल्याला. आणि आता आपण ही फ्रीजमध्ये ठेवून देऊया जेणेकरून याचा कलर तो चेंज होणार नाही. तोपर्यंत आपण दाबेलीचा मसाला बनवून घेऊया. खूप महत्त्वाचं आहे हा मसाला, अजिबात स्किप करू नका. त्यासाठी मी सुकं खोबरं घेतलं आहे, 3 ते 4 लवंग, 10 ते 12 मिरे, 1 कर्णफूल, 1 छोटा चमचाभर जायफळ घ्यायचं आहे, 2 ते 3 दालचिनीच्या काड्या, 1 मोठा चमचाभर जिरे आणि 1 मोठ्या चमचाभर सोप घ्यायची आहे, 2 तमालपत्र आणि 1 छोटी वाटी आपल्याला धणे घ्यायचे आहे, किंवा मोठी वाटी घेत असाल तर अर्धी वाटी म्हणून असे धणे घ्यायचे, चाट मसाला आणि काश्मीरी रेड चिली पावडर जे आपण कलरसाठी यूज करणार आहोत. आणि इथे एक पॅन घेऊन त्या पॅनमध्ये सर्वप्रथम आपण धणे भाजायला घालूया. 2 मिनटं आपण हे अत्यंत म्हणजे मध्यम आचेवर भाजून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये सगळे मसाले घालायचे, तमालपत्र, दालचिनी, कर्णफूल, खोबरं, जिरे, सोप, लवंग, मिरे, शिवाय जायफळ जे आहे ते आपण थोडं बाजूला काढून ठेवूया, आपण नंतर घालूया ते. मी तुम्हाला सांगते ते कधी घालायचं. तर इथे मी जायफळ थोडं साईडला काढून ठेवलं आहे. आता हे सगळे मसाले आपण 5 ते 7 मिनटं मध्यम आचेवर छान भाजून घेऊया. खूप याला काळसर रंग येतपर्यंत भाजायचं नाही आहे, हलकासा ब्राऊन कलर आला की आपण ते मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया. तर आता हे झालेलं आहे, मी मिक्सरच्या पॉटमध्ये काढते आणि आत्ता आपल्याला जायफळ घालायचं आहे, जे मी जायफळ साईडला काढून ठेवलं होतं. आणि 1 छोटा चमचाभर इथे आपल्याला चाट मसाला यूज करायचा आहे आणि रेड चिली पावडर, काश्मीरी रेड चिली पावडर 2 मोठे चमचे मी इथे वापरते आहे. आता आपण हे मिक्सरला छान असं फिरवून घेऊया. तुम्ही बघू शकता थोडं जाडसर झालेलं आहे, तर यामध्ये मी 1 छोटा चमचाभर मीठ घालून छान असं मस्त असं स्मूथली फिरवून घेते आहे. मस्त आपला मसाला तयार आहे, दाबेली मसाला, मस्त सुगंध येतो आहे. आता मस्त एक मोठी कढई घेऊया आणि त्या कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालून यामध्ये हा दाबेली मसाला घालायचा आहे. तर मी इथे 5 मोठे चमचे दाबेली मसाला घालत आहे. इथे आपल्याला दुसरा कुठलाही मसाला यूज करायचा नाही आहे, त्यामुळे तुम्ही 4 ते 5 चमचे हा मसाला घालू शकता. आणि तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही हा मसाला घालताना. आणि अगदी मध्यम आचेवर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे, चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी तेल खूप असं गरम केलेलं नाही आहे, अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे होऊ द्यायचं आहे हा मसाला. यामध्ये मी 1 वाटीभर पाणी घातलेलं आहे. हो, पाणी आपल्याला हे घालायचंच आहे आणि त्या पाण्यामध्ये आपण हा मसाला 5 मिनटं हाय फ्लेमवर, म्हणजे मोठ्या गॅसवर आपण हा शिजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मस्त असं मोठ्या गॅसवर हा मसाला शिजतो आहे. खरं तर आत्ताच हा दाबेलीचा जो सुगंध आहे तो पूर्ण घरभर असा दरवळतो आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे दाबेलीचा जो मसाला असतो, जो बेसिक असतो, जो बेसिक मसाला असतो त्या तोच हा मसाला आपण बनवलेला आहे. हा मसाला तुम्ही बनवून रेडी ठेवू शकता फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये, तो आपल्याला कधी पण यूज करता होतो, म्हणजे 2 ते 3 महिने हा मसाला टिकतो. आता आपला हे झालेला आहे परतून, तुम्ही बघू शकता
मस्त त्याला तेल सुटत आलेलं आहे. आता आपण बटाटा घालणार आहोत यामध्ये. मी हा बटाटा उकडून त्याचे साल काढून स्मॅश करून ठेवला होता. तुम्ही हे किसणीने किसूनसुद्धा ठेवू शकता बटाटा, म्हणजे इझिली खूप छान मिक्स होतं मसाले यामध्ये. तर मी नेहमी किसणीने किसून घेत असते बॉईल केलेला बटाटा. आणि मस्त आता आपण हे परतून घेतले, तुम्ही बघू शकता मी गॅस ऑफ केलेला आहे. आता हा मसाला आपला रेडी आहे. मी थोडं टेस्ट करून बघते, त्याच्यात जर काही कमी असेल तर ते आपल्याला आत्ताच घालता येईल. त्यामुळे अगदी परफेक्ट आहे आपला हा मसाला. आणि एक पसरट पॅनमध्ये आपण हा मसाला घालून घेऊया. आत्ता खरं तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, कारण मी यामध्ये दाबेलीसाठी लागणारे महत्त्वाचे सगळे जिन्नस घालणार आहे. तर आता पहिले आपण हा सगळं व्यवस्थित एकाच लेअरमध्ये स्प्रेड करून घेऊया मसाला आपला दाबेली मसाला, जो आपला दाबेलीचा बेसिक आहे. आता यावर आपण मस्त अशा सगळ्या ज्या दाबेलीसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या यावर मी स्प्रेड करून घेणार आहे. बारीक चिरलेला कांदा सर्वप्रथम, कांद्याशिवाय दाबेली अपूर्णच म्हणता येईल. आणि आता आपल्याला यामध्ये तिखट घातलेले शेंगदाणे जे असतात ते आहे. मी हे शेंगदाणे मीठ तिखट आणि तेल घालून थोडे शेकून घेतले होते कढईमध्ये, त्यामुळे आता हे आपण घालणार आहोत. याची क्वांटिटी तुम्ही डिसाईड करा. जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, कमी आवडत असेल तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता. तर मस्त आता हे शेंगदाणे यामध्ये पेरून झालेले आहे. आता यावर आपण डाळिंबाचे दाणे घालणार आहोत, जे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट आहे. आणि कोथिंबीर बारीक चिरलेला, सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या. याच्याशिवाय दाबेली अपूर्णच. तर बारीक शेवसुद्धा घातलेली आहे मी छान मस्त वरून. आता आपलं हे रेडी आहे दाबेलीचं पूर्ण बेसिक, जो ज्याला आपण म्हणतो ते अगदी रेडी आहे. आता आपण दाबेली स्टफ करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक पाव घेतलेला आहे. तर मला हा साधा पाव मार्केटमध्ये अवेलेबल होता, त्याच्यामुळे तो मला मिळाला. आता याला आपण एक छोटूसा पॉकेट करून घेऊया. तर पॉकेट तुम्ही बघाल मी कसं करते आहे. पॉकेट अगदी सेंटरमधून, पूर्ण पाव आपल्याला कापायची नाही आहे, सेंटरमधून अगदी छोटूसं पॉकेट करायचं. हां बिलकुल असंच. आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जी ग्रीन चटणी आपण बनवून ठेवली होती ती आपण लावूया एका साईडला. आणि दुसऱ्या साईडला आपल्याला इमली सॉस लावायचा आहे. जर तुमच्याकडे इमली सॉस नसेल तर तुम्ही चिंचेची जी चटणी आपण बनवतो रेड चटणी तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, काही हरकत नाही. त्यानेसुद्धा खूप छान अशी टेस्ट येते. आणि आता हे लावून झाली की आपला जो दाबेलीचं आपण जे रेडी करून ठेवलं होतं सगळं मटेरियल ते आपण यामध्ये घालणार आहोत. तर घेताना एका साईडनी घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी येतील. आता ते आपण यामध्ये दाबेलीमध्ये घालणार आहोत. दाबेलीचं नावच आहे की दाबेली, त्यामुळे आपल्या ह्या सगळ्या मसाले आपल्याला दाबून दाबून भरायचे आहे. तुम्ही बघू शकता मस्त आपण हे भरून घेतलेलं आहे. आणि पूर्ण त्यामध्ये सगळ्या गोष्टी यायला हव्या याची आपल्याला यामध्ये काळजी घ्यायची आहे. आणि आता आपल्याला शेव लावायची आहे साईडला, दोन्ही साईडला. तर आपण ती शेव चिपकायला हवी म्हणून मी दोन्ही साईडला थोडी थोडी चटणी लावून घेते आहे, ग्रीन चटणी आणि रेड चटणी लावून घेते आहे. आता आपल्याला हे शेवमध्ये डिप करून घ्यायचं आहे. मस्त जी बारीक शेव असते ती आपण इथे यूज करूया, त्यामुळे ती छान अशी त्याला चिपकून जाईल. अशाच प्रकारे आपण सर्व दाबेली बनवून घेऊया. आणि एक पॅन घेऊया, नॉनस्टिक पॅन, त्यावर बटर घालून आपल्याला हे पाव ठेवायचं आहे, दाबेली ठेवायची आहे यावर. आणि यामध्ये बटरमध्ये अजिबात कंजूसी करायची नाही, यामध्ये भरपूर बटर घालून मस्त अशी शेकून घ्यायची दोन्ही साईडनी. आता मी दुसऱ्या साईडनेसुद्धा बटर घालून ही दाबेली शेकून घेणार आहे. वाव मस्त, मला तर आत्ताच तोंडाला पाणी सुटलं आहे, त्यामुळे मी लगेच हे गरमागरम खायला घेणार आहे. गरम गरम खाण्यातच मजा आहे ही दाबेली. आता ही दाबेली आपली रेडी आहे, मस्त अफलातून झालेली आहे आपली दाबेली, अप्रतिम झालेली आहे. मस्त जो मसाला आपण बनवला होता त्याचा पूर्ण फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे, मस्त झालेले आहे खरंच. एकदा तरी तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय.